डीबीटी करण्याची प्रक्रिया सुरू आहे, तर साधारणपणे ही डीबीटी प्रक्रिया किती कालावधीमध्ये सुरू होईल आणि याच्यामध्ये जो काही इन्व्हर्टर वापरला जातो सोलर पॅनलच्या खाली तो मेड इन चायनाचा आहे, तो मेड इन इंडियाचा इन्व्हर्टर लागेल काय? अतिशय लाभदायक आणि ग्राहकांना उपयुक्त अशी असलेली योजना याच्यामध्ये प्रसार आणि प्रचार करण्याच्या दृष्टिकोनातून काय कारवाई केली जाईल? एवढे या निमित्ताने तीन प्रश्न आहेत. सन्माननीय सदस्य प्राध्यापक राम शिंदेजींनी जो प्रश्न या ठिकाणी विचारला, खरोखर ही अतिशय चांगली योजना आहे की ज्या योजनेच्या अंतर्गत जे 300 युनिट पर्यंत जे लोक वीज वापरतात त्यांना तर मोफत वीज या ठिकाणी मिळणार आहे. ही जी काही पीएम सूर्यघर योजना या योजनेच्या अंतर्गत केंद्र सरकारने या ठिकाणी रूफटॉप सोलरची ही योजना आहे आणि त्यासोबत नेट मीटरिंगची देखील आहे. म्हणजे जास्ती जर तुम्ही वीज तयार केली तर तुम्हाला त्याच्यावर पैसे देखील कमवता येतील अशा प्रकारची योजना आहे. आता याच्यामध्ये आपण जे काही विविध प्रश्न विचारले आहेत त्याच्यामध्ये जवळपास 14,046 ग्राहकांनी आतापर्यंत 57.93 मेगावॅट क्षमतेचे सोलर रूफटॉप यंत्रणा ही आता इन्व्हर्टरसहित सुरू केली आहे. त्याच्यामध्ये त्यांना जे काही डीबीटीनी पैसे द्यायचे आहेत तर त्यात जवळपास 62 कोटी रुपयाची रक्कम ही ऑलरेडी डीबीटीच्या माध्यमातून आपण त्यांना अदा केली आहे. जवळपास 8,176 ग्राहकांना एकूण 110 कोटी रुपये आपल्याला त्या ठिकाणी डीबीटीच्या माध्यमातून द्यायचे आहेत. म्हणजे जवळपास 60% रक्कम आता शिंदेसाहेब आपण ऑलरेडी दिलेली आहे, उर्वरित रक्कम देखील लवकरात लवकर त्या ठिकाणी देण्यात येईल. नागपूर जिल्ह्यामध्ये 11,337 ग्राहकांनी पोर्टलवर अर्ज केला होता, त्यापैकी 10,061 ग्राहकांनी प्रक्रिया फ्री भरणा केलाय आणि आता यापैकी 2,622 ग्राहकांनी त्या ठिकाणी 11.35 मेगावॅट क्षमतेचे सोलर रूफटॉप यंत्रणा इन्व्हर्टरसहित कार्यान्वित केली आहे. आणि हे जे आपण इन्व्हर्टरच्या संदर्भात बोललात तर या संदर्भात ते चायनीज घ्यायचे का इंडियन घ्यायचे वगैरे असा काही कुठलाही आपला त्याच्यात काय म्हणतात त्यांच्यावर सक्ती नाही आहे. तर एमईआरसीनी इन्व्हर्टरचे स्पेसिफिकेशन तयार केले आहेत आणि त्या स्पेसिफिकेशनप्रमाणे कुठल्याही कंपनीचा इन्व्हर्टर हा आपण घेऊ शकतो. आपल्याकडे ते इन्व्हर्टर बनतात त्यामुळे ते ग्राहकांवर सोडलं आहे. म्हणजे याचं जे काही संयंत्र लावायचं आहे किंवा सोलर लावायचं आहे हे काही आपली कंपनी येऊन लावत नाही, ते ग्राहकच त्या ठिकाणी लावतात आणि त्याचे जे काही वेंडर्स आहेत ते इम्पॅनल्ड आहेत, त्यांच्या माध्यमातून ते लावण्याचं काम त्या ठिकाणी चालतं आणि म्हणून त्याही संदर्भात कुठलीही सक्ती आपण करत नाहीये. यामध्ये एक गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे की शेवटी सरकार किंवा केंद्र सरकार याच्यामध्ये डीबीटीच्या माध्यमातून त्यांना सबसिडीची रक्कम देते, त्यामुळे आपण एकदा अप्रूव्ह केलं की त्या वेंडरकडनं लावून घेण्याची जबाबदारी त्यांची आहे. ही गोष्ट खरी आहे की आता जेवढे अप्रूव्ह केले त्या तुलनेनं कमी लागलेले आहेत, हे अधिक एक्सपिडाईट कसे करता येतील हा आपला प्रयत्न आहे. मध्यंतरीच्या काळामध्ये काही याचा जो केंद्र सरकारचा जो पोर्टल आहे त्या पोर्टलमध्ये काही अडचणी आल्या होत्या, त्याच्यामुळेही काही काम थांबलं होतं. आता मी स्वतः पुढाकार घेऊन माननीय केंद्रीय मंत्र्यांकडे त्या संदर्भातली एक बैठक करून दिली. त्या बैठकीनंतर त्यात ज्या काही सुधारणा ग्राहक हिताच्या आणि वेंडर हिताच्या दोन्ही ज्या काही त्या ठिकाणी सुचवल्या त्या सुधारणासहित ते पोर्टल पुन्हा एकदा कार्यान्वित होत आहे, त्यामुळे या योजनेला आता अधिक गती आपल्याला द्यायची आहे. गती देण्याचा फायदा आपल्याला देखील असा आहे की जवळजवळ यामध्ये जर योग्य लाभार्थी निवडून त्यांचं आपण त्या ठिकाणी सोलर रूफटॉपचं फिटिंग करून दिलं तर 3,000 कोटी रुपयाची जी क्रॉस सबसिडी आहे ती क्रॉस सबसिडी आपली देखील वाचणार आहे आणि म्हणून ही माननीय प्रधानमंत्र्यांची महत्वाकांक्षी योजना आपण अतिशय तत्परतेने महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी लागू करतो. डोंगर भागात आणि आदिवासी भागात अजून वीज गेली नाही फॉरेस्टच्या अडथळ्यामुळे आणि त्याच्या बाकीच्या गोष्टीमुळे, तर त्याबाबत प्राधान्य याच्यामध्ये त्या भागामध्ये देण्यात येईल का? आणि आतापर्यंत जे सोलर पॅनल बसवण्यासाठी शासनाकडून किती लाभार्थी ग्राहक खात्याची अनुदानाची रक्कम भरणा करण्यात आलेली आहे? मी जसं सांगितलं की आतापर्यंत या ठिकाणी 14,000 ग्राहकांनी 57 मेगावॅट क्षमतेचे रूफटॉप सोलर इन्व्हर्टरसहित सुरू केले आहेत. या सगळ्यांना मिळून आपल्याला 110 कोटी रुपये एवढी सबसिडी देणं होतं, त्यापैकी 62.41 लाख एवढी सबसिडी अदा करण्यात आली आहे.
आपण जो दुसरा मुद्दा केला त्याच्यामध्ये आपल्याला कल्पना आहे की फॉरेस्टच्या अडचणींमुळे ज्या ठिकाणी आपल्याला लाईन नेता येत नाही असे जे पाडे आहेत किंवा त्या ठिकाणी वस्ते आहेत या ठिकाणी ऑलरेडी आपण सोलर दिलेला आहे, त्याच्यामुळे या योजनेमध्ये कॉन्ट्रीब्युशन आहे काही ना काही प्रमाणात, जो काही लाभार्थ्याचं कॉन्ट्रीब्युशन अर्थात त्याला त्याच्यापेक्षा कितीतरी पट जास्त मिळत आहे, पण त्या भागामध्ये तर आपण कुठलंही कॉन्ट्रीब्युशन न घेता त्या ठिकाणी अशा प्रकारची कनेक्टिव्हिटी दिली आहे. पण तिकडनंही या संदर्भात मागणी आली तर यात त्यांनी कुठलंही जिओग्राफिकल रिजन स्टेट असं काही ठेवलं नाही आहे. सिंगल पोर्टलवर कोणालाही त्या ठिकाणी अर्ज करता येतो. पहिल्या टप्प्यात 1 कोटी या ठिकाणी लाभार्थी त्यांनी ठरवलेले आहेत, त्याच्यामध्ये आत्ता तरी महाराष्ट्र अतिशय वेगाने पुढे चाललेला. साहेबांनी आता सांगितलं की इन्व्हर्टरसहित यंत्रणा लावून घ्यायची जबाबदारी त्यांची असते, आपण डीबीटीचे पैसे देतो, पण जर ती जबाबदारी त्यांनी पार पाडली नाही तर त्यांच्यावर काही कारवाई करू किंवा काही निर्बंध अशा प्रकारचं जर आपण टाकलं तर ते लावून घेतील, नाहीतर डीबीटीचा जो आपला पर्पज आहे तो सर्व होणार नाही. तर त्या दृष्टीनं काय करणार आहात? आजही मुंबईसारख्या शहरात, आर्थिक राजधानी असलेल्या शहरात ते विना विजेचे साहेब राहतात हे दुर्दैव आहे. तर त्या दृष्टीने आपण काही सूचना देऊन यावर काही करता येईल का अशा प्रकारची विनंती आहे. सन्माननीय दरेकर साहेबांनी जो पहिला मुद्दा या ठिकाणी मांडलेला आहे, तर जवळपास महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी 100 पेक्षा जास्त वेंडर आहेत आणि अजूनही एम्पॅनलमेंट त्याचं चाललेलं आहे. ज्याला एम्पॅनल करायचं त्याला एम्पॅनल करता येतं आणि नियम असा आहे की एकदा तुमचा जो काही अर्ज आहे हा मंजूर झाला आणि त्यानुसार तुम्ही प्रोसेसिंग फी भरली की त्यानंतर तुम्हाला ते काम करता येतं या वेंडरकडनं आणि त्यानंतर त्याची सबसिडी तुम्हाला मिळते. त्यामुळे जर काम केलं नाही तर ती सबसिडी काही मिळणार नाही, त्याचे टप्पे ठरलेले आहेत. म्हणून कोणीतरी सबसिडी घेऊन घेईल आणि काम करणार नाही अशा प्रकारची अवस्था याच्यामध्ये नाही. आपण जे नॅशनल पार्कमधल्या आदिवासी पाड्यांच्या संदर्भात सांगितलेलं आहे ती गोष्ट खरी आहे की नॅशनल पार्कमध्ये त्या ठिकाणी विजेचं इन्फ्रास्ट्रक्चर आपल्याला तयार करता येत नाही. आपण तरी देखील मागच्या काळामध्ये स्पेशल केस म्हणून त्या ठिकाणी काही विजेची जोडणी दिली, परत फॉरेस्टने त्याच्यावर ऑब्जेक्शन घेतलं, हे सातत्यानं चालू असतं. त्यामुळे आपण जी सूचना दिली आहे त्याची व्यवहारता तपासून घेता येईल आणि ती व्यवहार्य असेल तर निश्चितपणे केलं जाईल. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांना माझी विनंती आहे का अतिदुर्गम भागात जे आदिवासी समाजाचा लोक राहतात त्याच्यात मोठ्या प्रमाणात वीज आजपर्यंत पोहोचली नाही, तिथे प्राधान्याने द्यावे एवढीच माझी विनंती आहे. जिथे ऑफग्रीड कनेक्टिव्हिटी आपण दिलेली आहे किंवा ज्या ठिकाणी ग्रीड कनेक्टिव्हिटी पोहोचली नाही म्हणून आपण त्या ठिकाणी सोलरायझेशन केलेलं आहे, अशाही भागांमध्ये जर याची मागणी असेल तर प्राधान्याने निश्चितपणे ते करण्यात येईल. नागपूरमध्ये या सोलरच्या बाबतीमध्ये सुद्धा अनेकांनी त्या पोर्टलवर अर्ज केला, त्यांचा त्या ठिकाणी तो अर्ज मंजूर झाला, परंतु त्यांना प्रत्यक्षामध्ये क्रॉस सबसिडीच्या माध्यमातून ती डीबीटीच्या माध्यमातून त्यांना तो लाभ मिळाला नाही, अनुदानात मिळाला नाही. केवळ सोलर पॅनल नाही तर सर्व विभागाच्या ज्या काही योजना आहेत लाभार्थ्यांना लाभ देण्याच्या संदर्भामधल्या त्या डीबीटीच्या माध्यमातून ही लवकरात लवकर व्हावी ही अपेक्षा आहे, परंतु दुर्दैवाने कुठलीही योजना त्या डीबीटीच्या मार्फत त्या लाभार्थ्यांना लवकरात लवकर पैसे मिळत नाही, उलट 1-1 वर्ष 1.5 वर्ष ते पैसे मिळत नाही. तर या संपूर्ण यंत्रणेमध्ये त्याला व्यवस्थित कार्यान्वित आपण सरकार हे करणार का हा माझा या ठिकाणी स्पेसिफिक प्रश्न आहे. पहिल्यांदा तर या योजनेमध्ये जे पोर्टल आहे ते केंद्र सरकारचं आहे आणि जसं मी सांगितलं की त्याच्यामध्ये काही अडचणी आल्या होत्या, म्हणून आम्ही त्या अडचणींच्या संदर्भात आणि ते अधिक सुलभ कसं करता येईल या संदर्भात केंद्रीय मंत्री जे आहेत त्यांच्यासोबत एक बैठक झाली, त्यानुसार त्यांनी त्याच्यामध्ये सुधारणा केल्या आणि आता जवळपास ते कार्यान्वित झालेलं आहे, त्यामुळे हा प्रॉब्लेम मिळणार नाही. राज्याचं जे डीबीटी पोर्टल आहे त्यात आपण जी म्हणता मला त्याची कल्पना नाही आहे त्याच्यात काही जर ब्रीच आला असेल, पण एवढं सांगू शकतो की अतिशय रोबस्ट अशा प्रकारचं आपण पोर्टल तयार केलेलं आहे. आपल्या जवळजवळ सगळ्या योजना आपण डीबीटीवर आणलेल्या आहेत, त्या योजनांमध्ये नीट आपण लाभार्थ्यांपर्यंत निधी पोहोचवतो आहोत. आपण जो काही इन्सिडंट सांगितलं त्याची आता माझ्याकडे माहिती नाही, मी ती माहिती नक्की घेईन. या 27 आदिवासी पाड्यांसाठी ही सौर ऊर्जा ही जी योजना आहे ही खूप चांगली आहे, त्याचं स्वागतच झालंय, संपूर्ण देशामध्ये त्याचं स्वागत झालेलं आहे आणि म्हणून ती तिथे लागू व्हावी यासाठी राज्य शासन विशेष असं काही हे करणार आहे का, प्राविधान करणार आहे का? खरं म्हणजे भाई याच्यातला मुख्य प्रश्न हा आहे की हे जे काही नॅशनल पार्क आहेत तर जे काही आपले कायदे आहेत आणि सुप्रीम कोर्टाने जे निर्णय दिले आहेत
त्या निर्णयांमुळे या पार्कमध्ये आपल्याला कोणाला ठेवताच येत नाही, म्हणजे ते जेवढे लोक राहतात ते सगळे त्या ठिकाणी इल्लिगल आहेत, अशा प्रकारचा त्याचा निर्णय त्यांनी दिलेला आहे. म्हणून मागच्या काळात आपण यांच्या पुनर्वसनाकरता एक जागा देखील पार्कमध्येच, पण पार्कचा भाग नाही अशी आपण आयडेंटिफाय केली. त्याच्यामध्ये आपण हाही निर्णय घेतला की आदिवासी समाज हा काही मल्टी स्टोरी घरांमध्ये जाणार नाही, त्यामुळे त्यांना बसकी घरं द्यायची, त्यांना अंगण द्यायचं, अशा प्रकारचा देखील तो एक आपण हे तयार केलेला आहे. त्यामुळे त्या संदर्भात पुढच्या काळात त्याच्यावर कारवाई होईल, पण तोपर्यंत यांना या योजनेचा लाभ देता येईल का असा प्रयत्न आपण करू. आत्ता हे दुर्गम भागामध्ये विशेषतः जे आदिवासी आहेत आणि त्यातही जे PVTG आहेत त्यांच्याकरता केंद्र सरकारने एक नवीन योजना सुरू केलेली आहे. त्या योजनेच्या अंतर्गत स्पेसिफिकली त्यांना सोलरायझेशन करणं, अगदी 4 घरांचा देखील जर वस्ती असेल तर तिथपर्यंत रस्ता नेणं, ग्रीड कनेक्टिव्हिटी नेणं, आणि ग्रीड कनेक्टिव्हिटी होऊ शकत नसेल तर शाश्वत सोलर कनेक्टिव्हिटी नेणं, अशा प्रकारची एक प्राईम मिनिस्टर साहेबांनी योजना केली आहे. त्यामुळे म्हणून मी फिजिबिलिटीचं याकरता बोललो की आपले जो पैसे पण आहेत, करायची नियत पण आहे, पण कायदा जे करू देत नाही आहे त्यातनं काय आपल्याला मार्ग काढता येईल, तर तशा प्रकारची फिजिबिलिटी त्याची तपासून आपण सांगितलं त्याप्रमाणे करण्याचा प्रयत्न केला जाईल. या सौर ऊर्जा प्रकल्पाच्या मधून त्यांच्या गावाला वीज मोफत देणार का हा एक, किंवा भाडं वाढवून देणार का, सेफ विलेज गावाची संख्या तुम्ही वाढवणार का हा एक विषय. 1 एकरपर्यंत आपण 3 HP मोटर बसवतो बोरवेलला वगैरे आणि पाणी उचलत नाही, त्याची क्षमता वाढवण्यासाठी काही निर्णय सोलरच्या माध्यमातून घेणार आहात का? आता या दोन्ही प्रश्न जे शशिकांतजींनी विचारले त्याचं ब्रीफिंग माझ्याकडे नाही आहे. मी आपल्याला एवढंच सांगतो की निश्चितपणे हे पडताळून पाहण्यात येईल आणि मी विभागाला सांगेन. यातलं जसं गावाला आपण सांगितलं की त्यातनं काही मदत मिळाली पाहिजे, तर पुढच्या काळामध्ये आपल्याला टॅरिफ ठरवताना गावाकरता काही करता येईल का, की ज्यातनं गावाला त्यातनं कमी पैशात वीज मिळेल किंवा मोफत मिळेल किंवा 2 पैसे मिळतील, अशा प्रकारचा विचार हा निश्चितपणे करण्यात येईल. आणि दुसरं आपण पंपाच्या संदर्भात जे सांगितलं त्याची व्यवहारता तपासण्यात येईल. शहरी भागात देखील सोलरायझेशनला प्रोत्साहन मिळेल आणि सोसायटीसाठी काही करता अशा प्रकारची योजना आहे आणि त्याच्यामध्ये जर काही सुधारणा हव्या असतील तर त्या देखील करता येतात. याची मर्यादा वाजवून ती 5 किलोवॅट आपल्याला करता येईल का? प्रधानमंत्री सूर्यघर आणि मुख्यमंत्री सूर्यघर असं करून काय आपल्याला या ठिकाणी नवीन योजना आणता येईल का? हे जर ग्राहकाचं वीज आपल्याकडे जमा होत असेल तर त्याचा पण बेनिफिट त्याला मिळायला पाहिजे ना, म्हणजे अजून त्याच्यामध्ये आपल्याला प्रोत्साहन मिळेल. त्यामुळे या दृष्टीनं काही सरकार पावलं उचलणार आहे का? सध्या तरी सूर्यघर हे प्रधानमंत्र्यांनाच देण्याचा निर्णय झालेला आहे, मुख्यमंत्र्यांना अद्याप तरी सूर्यघर देण्याचा निर्णय झालेला नाही. मुख्यमंत्री आले की मग उपमुख्यमंत्री येतातच, एकावर 2 फ्री आहेत. आपण जर बघितलं तर जवळपास 300 युनिट जे म्हटलंय याच्यामध्ये आपल्याकडे 2.14 कोटी ग्राहक आहेत 300 युनिटच्या. त्यामुळे आता आपण पसारा वाढवण्याच्या ऐवजी पहिल्यांदा 300 युनिटवर कॉन्सन्ट्रेट करणं, हे फोकस करणं हे अत्यंत महत्वाचं आहे. आणि याच्यामध्ये नेट मीटरिंग आहे, नेट मीटरिंग असल्यामुळे सिंगल फेज ग्राहकाला 4,000 रुपये आणि 3 फेज ग्राहकाला 10,000 रुपयाची ऍडिशनल बचत आहे. त्यामुळे आपण जे म्हणताय हो तीच बचत आहे, नेट मीटरिंग त्याकरताच आहे. नेट मीटर असल्यामुळे जे काही एक्सेस युनिट तो तयार करेल ते महावितरण विकत घेणार आहे, हा आहे ना, ते महावितरणला त्या ठिकाणी विकल्या जाणार आहे. म्हणूनच याच्यामुळे केवळ त्याला फ्री वीज नाही मिळणार तर त्या विजेवर तो 2 पैसे कमवणार देखील. उन्हाळ्याच्या काळात व्होल्टेज वाढल्यानंतर याचं जे जनरेशन आहे त्या व्होल्टेज वाढल्यामुळे ते जनरेशन कमी होतं, त्याचं नुकसान या ग्राहकांना झालं आहे. नागपुरात अशा अनेक केसेस घडल्या आहेत, त्या बाबतीत काही शासन त्यांना मदत करणार आहे का? शहरी भागाकरता किंवा DPC मध्ये एक दलित उत्तर आणि दलितचा निधी असतो, त्या दलितच्या निधीतनं आपण आपल्या स्लम वस्त्यांमध्ये किंवा दलित वस्त्यांमध्ये आपल्या दलित बांधवांकरता अशी सोलरची योजना त्या DPC तनं आणू शकतो का आणि आपण ती आणणार आहोत का? पहिला जो आपण विषय या ठिकाणी मांडला तर आता आपण जे काही सगळे सोलर पॅनल वापरतो आहे ते मोनोक्रिस्टलाइन पॅनल वापरतो आहे. पूर्वीचे जे पॉलिक्रिस्टलाइन पॅनल होते त्याच्यामध्ये जेव्हा तापमान वाढायचं त्यावेळी त्याचा उलटा इफेक्ट व्हायचा. आता या मोनोक्रिस्टलाइनमध्ये तशा प्रकारची स्थिती नाही आहे, तापमान वाढलं तर त्याचा फायदा होतो, त्याचं काही नुकसान त्या ठिकाणी होत नाही, त्यामुळे ती अडचण या ठिकाणी येणार नाही. आपण जो दुसरा विषय मांडलेला आहे
त्यासंदर्भात एकदम घोषणा करणं मला शक्य नाही आहे, पण मी जरूर आपण चांगली सूचना मांडली आहे की डीपीसीच्या माध्यमातून अशा प्रकारचं आपल्याला हातामध्ये घेता येईल का, तर ते जरूर मी पडताळून पाहिजे. माझी आपल्याला नम्र विनंती राहणार आहे की यामध्ये आपण जर शाळांमध्ये हे सोलर युनिट जर फिट केलं अनुदान तत्वावर, तर निश्चित रूपानं शासकीय निमशासकीय व खासगी संस्थेमधल्या शाळा हे सोलर युनिट घेतील आणि त्यामुळं आपला विजेची बचत होईल. आणखीन त्या ठिकाणी आपण सौर ऊर्जा निर्माण करण्यासाठी आपल्याला संधी मिळेल. याच्यामध्ये काही योजना अस्तित्वात आहेत, पण ज्या काही सगळ्या योजना अस्तित्वात आहेत त्या सगळ्यांचा एकत्रित विचार करून आपल्या शाळांना त्यांचं वीज बिल कमी करण्याकरता सोलरवर कसं आणता येईल या संदर्भात एक स्वतंत्र योजना देखील राज्य सरकार तयार करेल.